मुझे एक्सप्रेस दादर ते वैभववाडी करून कणकवली पर्यंत आणि सावंतवाडी मध्ये ही ट्रेन थांबणार आहे. 18 डब्याची ही गाडी आहे आणि 1800 पॅसेंजर त्यांच्या हातात पासे दिलेले आहेत. ते सगळेचे सगळे आज त्या ट्रेन मध्ये बसलेले आहेत. प्रत्येकाला एक वेळेचे जेवण ही आम्ही हातात दिलेलं आहे. ही सोय पहिल्यांदाच झालेली आहे. यासाठी मी केंद्र सरकारचं माननीय मोदी साहेबांचे आभार मानतो. त्याचबरोबर रेल्वे राज्यमंत्री सन्माननीय दानवे साहेबांचेही आभार मानतो. की अशा पद्धतीची सुविधा देण्यासाठी आम्हाला जे त्यांनी सहकार्य केलं आणि मला अभिमान एवढाच वाटतो की ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये धरून मी एकच भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि बाकी सगळे शिवसेनेचे आमदार आहेत. पण जे एक भारतीय जनता पक्षाचा आमदार करू शकतो ते अन्य शिवसेनेचे करू शकले नाही याबद्दल मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे. म्हणून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोकणातल्या जनतेने विचार करावा की भारतीय जनता पक्षाला मतदान दिल्यानंतर एक आमदार अगर ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे पण आमदार अगर भारतीय जनता पक्षाचे असले तर किती ट्रेन सुटू शकतात ह्याबद्दल कोकणातल्या जनतेने विचार करावा. प्रतिवर्षी नितेश राणे आमच्या कोकणवासियांसाठी खरोखरच चांगलं कार्य करतात. तिकीट दिल्याबद्दल साहेबांचं मी दंडवत आभार मानते आणि या कोरोनाच्या याच्यामध्ये आम्हाला एवढी सेवा केली त्याच ऋणी राहू आम्ही त्यांच्या आयुष्याची. असं साहेबांनी एवढं केलं आपल्यासाठी. गेल्या वर्षी कोरोना काळात आपल्याला गणपतीला जाताना आला पण आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून आपल्याला आतुरतेने गणपती साठी जावं तर त्यांनी साहेबांनी एवढं सगळं केलंय. साहेबांचा मी धन्यवाद देतो. आज मोदी एक्सप्रेस इथून सुटणार आहे कोकणासाठी कसं वाटतं? खूप छान उपक्रम आहे. खूप छान सर्व लोकांसाठी चांगला आणि आजच्या याच्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांसाठी खूप छान हे झालेलं आहे. नितेश साहेबांनी चांगली योजना केलेली आहे. हे सलग त्यांचं 9वं वर्ष आहे मोफत लोकांना घेऊन जाण्याचं आणि या वर्षी तर काहीतरी त्यांनी वेगळं करून दाखवलेलं आहे. कोकणामध्ये चाकरमान्यांसाठी आज विशिष्ट मोदी ट्रेन अशी सोडण्यात आली आहे. कोकणवासियांसाठी एक आनंदाचा क्षण आहे कारण मोदींच्या नावाने एक्सप्रेस कोकणात जाणार आहे आणि मुंबईच्या गोरगरीब चाकरमान्यांसाठी या ठिकाणी एक चांगली प्रवासाची उपलब्धी सहज विनाविलंब त्या ठिकाणी होणार आहे आणि कोकणवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. मी नितेश राणेंचं मनापासून अभिनंदन करतो की कोकणवासियांसाठी चाकरमान्यांसाठी चांगली रेल्वे सेवा उपलब्ध केलेली आहे मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून आणि प्रत्येक उत्सवात आमचा अशा प्रकारचा कोकणवासियांना काहीतरी देण्याचा रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न आहे.